बीजेपी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल ने राज्यपाल से की मुलाकात, हसन मुश्रीफ ने उठाए सवाल। बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटिल ने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी से मुलाकात की। इस मुलाकात पर राज्य के ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ ने सवाल उठाया है। उन्होंने कहा कि हमने एक दिन पहले राज्यपाल को विधायकों की नियुक्ति के लिए नाम दिए और दूसरे दिन बीजेपी नेता ने राज्यपाल से मुलाकात की। इस मुलाकात में क्या चर्चा हुई, इस पर सवाल खड़े होते हैं। इन मुलाकातों से बीजेपी नेता राज्यपाल के लिए समस्याएं खड़ी कर रहे हैं। काही दिवसापूर्वी माजी मंत्री विनयराव कोरे यांच्या मातृश्रीचं निधन झाल्यानंतर सांतवाला ज्यावेळी चंद्रकांत दादा आले त्यावेळी त्यांनी काय वक्तव्य केलं हे मी बोललो होतो। त्यांचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचं काय भाष्य झालेलं होतं आणि ही यादी कशी आपण बाजूला ठेवायची हे ठरलं होतं ते बोललो होतो। 12 वाजता माझी पत्रकार परिषद झाली। दादांनी त्यावर काय सांगितलं पुण्यामध्ये की राज्यपाल महोदयांचा हा संविधानिक अधिकार आहे, ते असं करू शकतात। संध्याकाळी काय सांगितलं की मुश्रीफांचं हे विधान हास्यास्पद आहे, वास्तविक त्यांनी याचा साफ इन्कार करायला पाहिजे, तो केला नाही। मुश्रीफ खोटं बोलत आहेत, त्यांनी मला आव्हान द्यायला पाहिजे होतं। ज्योतिबाची शपथ घेऊन मी सांगतो की मी हे बोललेलो नाही, म्हणजे असं न केल्यामुळं निश्चितपणे सगळ्यांची खात्री झालेली आहे की दादा हे ह्यासाठीच भेटायला गेले होते। फक्त फरक एवढाच आहे की कोरोना झाल्यामुळं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस क्वारंटाईन असल्यामुळे ते मात्र यांच्यावर जाऊ शकले नाही। सातत्यानं राज्यपाल महोदयाला भेटून ते त्यांना अडचणी जात आहेत। वास्तविक असं कुठल्याही देशातल्या राज्यांमध्ये घडलेलं नाही। एकदा मंत्रिमंडळाने ठराव केल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी यादी दिल्यानंतर असं कधी केलं गेलेलं नाही आणि हा प्रयोग सातत्याने महाराष्ट्रात होतोय हे आमचं दुर्दैव आहे। स्पेशल डेस्क TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।